कोरोना व्हायरस हा जो सगळीकडे पसरलेला आहे त्याच्या काही विषयी ननुगंड आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल अधिक? सध्या सगळ्या जगभर कोरोना व्हायरसचे बरेचसे पेशंट सापडत आहेत. चायनापासून ती सुरुवात झालेली आहे. चायनामध्ये बरेचसे पेशंट सापडले आणि आता भारतात सुद्धा आपल्याकडे सुद्धा पेशंट सापडले आहेत. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 29 पेशंट आपल्याकडे सापडलेले आहेत आणि त्या 29 पैकी 2 आपल्याकडे डेथ झालेले आहेत. तर हे कोरोना व्हायरसविषयी लोकांच्यामध्ये बराचसा घबराट आहे, भीती आहे. तर भीती बाळगण्याची तशी काही गरज नाही. कोरोना व्हायरस हा एक प्रकारच्या विषाणूंचा समूहामुळं हा आजार होतो आणि हा आजार शक्यतो आपल्या श्वास आणि खोकल्यातनं शिंकण्यातनं जे जंतू बाहेर पडतात त्या आणि त्यांच्या संपर्कात जे कोण येतील त्या पेशंटच्या त्या पेशंटला त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ते होण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. बरेच वेळा हे जे जंतू जे असतात ते हवेद्वारे हे पसरला जातो. पण काही ठिकाणी जमिनीवरती किंवा आपल्या बाकीच्या वस्तू टेबल वगैरे हां किंवा पुस्तकं मोबाईल असं ठेवलेला किंवा काही लोखंडी अशा वस्तू वगैरे ज्या असतात त्याच्या ठिकाणी ते शिंकल्यामुळे खोकल्यामुळे जे जंतू त्या ठिकाणी जाऊन बसतात त्या जंतूंना सुद्धा लोकांचा ह्या दुसऱ्या नॉर्मल माणसाचा हात लागला आणि ते तर त्याच्या हाताला ते जंतू लागतात आणि त्याच्यानंतर त्या नाकालावरती नंतर हात लावला तोंडाला नाकाला तर ते जंतू त्याच्या श्वासामध्ये गेल्यामुळे त्याला सुद्धा तो आजार होऊ शकतो. त्यामुळं अशा प्रकारचा जे काही हे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन असल्यामुळं गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाणं टाळलं पाहिजे. जे काय आता यात्रा असतील किंवा जत्रा तुमचे बाजार वगैरे असतील अशा ठिकाणी त्याने शक्यतो जाऊ नये. किंवा चित्रपट आता गृह ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये वगैरे सिनेमागृहामध्ये जे गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी त्यांनी जाणं शक्यतो टाळावं. कारण हे जर अशा प्रकारचे पेशंट आता बरेचसे पेशंट येतात पण त्याच्यामध्ये सर्दी खोकला ताप हा फ्ल्यूसारखाच लक्षणं ह्या कोरोनामध्ये सुद्धा असतात. फ्ल्यूचीच लक्षणं त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे सुरुवातीला तो कोरोना आहे का साधा फ्ल्यू आहे हे डायग्नोस करणं थोडंसं अवघड जातं आहे. त्यामुळं अशा वेळी जर आपल्याला जर ते गर्दीच्या ठिकाणी जाऊन एखाद्या पेशंटनं प्रसार केला तर तो प्रसार जो आहे तो खूप वेगानं बाकीच्या कम्युनिटीमध्ये किंवा बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी लागण होऊ शकते. पण एक आहे, कोरोना पेपलसाठी घाबरण्याची गरज नाही. कारण ह्याच्यामध्ये हे आपलं डेथ रेट जे आहे म्हणजे मॉर्टॅलिटी म्हणजेच डेथ रेट म्हणजे एकूण जे पेशंट होतात त्याच्यापैकी किती लोकं दगावतात ह्याचा जर रेशो बघितला तर फक्त 3% 3.5% लोकांच्यामध्ये ह्याच्यामध्ये मृत्यू आहे. आणि ह्याच्यापूर्वी जे आता सार्स वगैरे जे आजार होता पूर्वी 2003 साली आला होता त्या सार्सच्या आजारामुळं जवळजवळ 10% रेट होता मरणाचा. तो ह्या ह्याच्यामध्ये 3.5% म्हणजे तसं त्याच्या मनानं ह्याची सिव्हिरिटी आहे किंवा तीव्रता जी आहे ती कमी आहे. पण ह्याच्यामध्ये एवढंच आहे की रोगाचा फैलाव जो होतो तो खूप वेगाने होतो. त्यामुळं ह्याची काळजी घेणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे अगदी सार्समध्ये कसं तो पण सिरियस होता त्यावेळी पण हे केलं होतं पण आता जास्तच ह्याच्याविषयी आपल्याला जागरूकता लोकांच्या मध्ये आहे. ह्याच्यामध्ये आता जर टाळायचं असेल तर लोकांनी आरोग्य लोकांचं आरोग्य शिक्षण किंवा सार्स विषयीची लोकांना माहिती देणं गरजेचं आहे. आमच्या आरोग्य शिक्षण आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत किंवा आरोग्य विभागामार्फत किंवा ज्या संस्था ग्रामपंचायत आहेत किंवा नगरपंचायत आहे ह्यांच्या मार्फत ते आरोग्य शिक्षण असं कोरोना म्हणजे काय आहे त्याच्यापासून कसा प्रसार होतो आणि ते टाळलं कसं पाहिजे ह्याच्याविषयी लोकांना सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आपल्या हे दिवसभर हात स्वच्छ धुण्यावर फार गरजेचं आहे. दिवसभरामध्ये आपल्या जवळजवळ अर्धा वेळा त्यांनी हात धुऊनच जे काय त्यांचं खाणं वगैरे असेल ते केलं पाहिजे. किंवा हात जर धुतलं नाही तर निदान तुमच्याकडे जे सॅनिटायझर वगैरे असेल सॅनिटायझरचे थेंब जरी 1-2 थेंब जरी हाताला घेऊन वरच्यावर लावत राहिला तरी सुद्धा त्याच्यामध्ये इन्फेक्शन टाळू शकतात. आणि दुसरं म्हणजे गर्दीचे ठिकाण टाळणं हे याला महत्त्वाचं आहे. हे झाल्यानंतर शक्यतो हे आपल्या आपल्या लोकांच्या मध्ये लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. हां म्हणजे आपले जे लंग्स असतात ना फुफ्फुसं फुफ्फुसांच्या खालच्या भागाला त्याचं इन्फेक्शन होतं. आणि त्यावेळी माणूस ज्यावेळी सुरुवातीला अगदी म्हणजे सौम्य प्रमाणात तो आजार असतो तो सौम्य प्रमाणात आजार असला तर जवळजवळ आता 100 पेशंट समजा लागण झाली तर 100 पेशंटपैकी 80-85 पेशंट जवळजवळ आपल्या किरकोळ सर्दी खोकला ताप अशा प्रकारचं होऊन तो त्याला कमी होतं त्या 1-4-5 दिवसामध्ये. पण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आता त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक असतात काही गरोदर स्त्री असतात काही लहान मुलं असतात काही HIV चे रुग्ण वगैरे असतात ट्रीटमेंट घेणारे स्टेरॉइड घेणारे रुग्ण असतात हे असे जे आपले रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेले जे लोक आहेत ह्यांच्यामध्ये मात्र कोरोना व्हायरसचा आजार जास्त बळावू शकतो. आणि त्यांच्या लंग्समध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना न्यूमोनिया वगैरे किंवा ब्रॉन्कायटिस वगैरे अक्यूट ब्रॉन्कायटिस वगैरे अशा प्रकारचे आजार होतात. आणि त्या ठिकाणी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये एखाद्या वेळेस आता 100 मागास सांगितल्याप्रमाणे एखाद्या वेळेस 100 पैकी 3 ते 4 लोकांचा ह्याच्यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. बाकी सगळे जवळजवळ 95-96% लोक ह्याच्यामध्ये बरे होतात.